काँग्रेसच्या नेतृत्वात एकत्र आलेल्या विरोधी पक्षाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून मीरा कुमार यांनी आज अर्ज भरला. अर्ज भरण्याआधी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या समाधीस्थळी जाऊन आदरांजली अर्पण केली. आज राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीकरता अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. मीरा कुमार यांच्यासोबत अर्ज भरण्याकरता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसह विरोधी पक्षांचे अनेक बडे नेते उपस्थित होते. काँग्रेससोबत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, लालूंचा पक्ष, राजद, ममता बॅनर्जी कोविंद यांच्याकडे 63% मतदारांचा पाठिंबा आहे. एका दाम्पत्याला कारनं धडक देत 50 फुटांपर्यंत फरफटत नेल्याची घटना राजस्थानमधल्या माउंट आबूमध्ये घडली. एका मद्यधुंद कार चालकाचा कारवरचा ताबा सुटला, त्यानं बाईकवरच्या दाम्पत्याला धडक दिली, त्यांना फरफटत 50 फूट त्यानं नेलं. रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या नागरिकांपैकी एका तरुणानं प्रसंगावधान दाखवत कारच्या दिशेनं धाव घेतली. धावत्या दारचा दरवाजा उघडत चालकाला ब्रेक दाबायला भाग पाडला. तरुणानं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळं कार थांबली. त्यानंतर दुचाकीवरच्या दाम्पत्याची उपस्थितांनी सुटका केली आणि त्यांना रुग्णालयात दाखल केलं. कारनं दिलेल्या धडकेत 6 जण जखमी झालेत. कार चालकाचं नाव वसीम खान आहे. त्याला नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं. आपल्या 3 देशांच्या दौऱ्यात शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्समध्ये दाखल झाले. डच पंतप्रधान मार्क रुट यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर नेदरलँड्स हा अनेक दशकांपासून भारताचा नैसर्गिक सहकारी असल्याचं मोदी म्हणाले. यावेळी दोन्ही देशांदरम्यान सामाजिक सुरक्षा, जलव्यवस्थापन आणि सांस्कृतिक आदानप्रदान करण्याबाबत 3 करार करण्यात आले. मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजिममध्ये भारताला कायम सदस्यत्व मिळवण्याकरता युरोपियन देशांनी दिलेल्या पाठिंब्याबाबत पंतप्रधानांनी आभार मानले. पासपोर्टचे रंग बदलले म्हणून रक्ताची नाती मिटत नाहीत असं म्हणत नेदरलँड्समधल्या अनिवासी भारतीयांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भोजपुरी भाषेतून भावनिक साथ घातली. पंतप्रधान मोदी हे अमेरिकेतून थेट नेदरलँड्स दौऱ्यावरती गेले. प्रत्येक भारतीय जगभरातला आपला राष्ट्रदूत आहे, आमचे प्रत्येक देशात राजदूत आहे, मात्र तुम्ही आमचे राष्ट्रदूत आहात असं पंतप्रधान मोदींनी नेदरलँड्समधल्या अनिवासी भारतीयांना उद्देशून म्हटलं. का हाल बा मैं चाहूंगा कि यहां पर रहने वाले पासपोर्ट का रंग कोई भी क्यों न हो, पासपोर्ट के रंग बदलने से खून के रिश्ते नहीं बदलते. हर हिंदुस्तानी दुनिया के हर कोने में राष्ट्रदूत है. चीनच्या सैन्यानं सिक्कीममध्ये भारताच्या सीमेत घुसखोरी करत भारतीय जवानांची धक्काबुक्की केली. तसंच भारताच्या सीमेवरचे 2 बंकर उद्ध्वस्त केले, त्यामुळे सीमेवर काही प्रमाणात तणाव आहे. सिक्कीममध्ये चीन भूतानच्या सीमा मिळतात त्या भारतीय हद्दीतल्या डोकाला आणि लालटेन या परिसरात चीनच्या सैन्यानं गेल्या काही दिवसात घुसखोरी केली. चीनच्या सैन्यानं लालटेनमध्ये भारतीय सैन्याचे 2 बंकर नष्ट केले. चीनी सैन्यानं पुन्हा भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केल्यावर भारतीय जवानांनी मानवी साखळी करून त्यांना रोखलं. पनामा पपार गैरव्यवहार प्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवीज शरीफ यांची मुलगी मरियमची चौकशी होणार आहे. जीआयटीनं शरीफ यांच्या मुलीला नोटीस पाठवली आहे. 5 जुलैपूर्वी तिला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले. दमकस भागात झालेल्या हवाई हल्ल्यानंतर साचलेल्या ढिगाऱ्यातून काही मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आला. व्हिडिओ दिसत असल्याप्रमाणे 2 मुलांना सुरक्षितपणे या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलं. लवकरच संपूर्ण मोसूल शहर आपल्या ताब्यात येईल असा दावा इराकी सेनेच्या प्रमुखांनी केला. आयसिसच्या अतिरेक्यांना घेरून तिग्रीस नदीजवळ आणण्यात आले असं देखील त्यांनी म्हटलंय. सॅन फ्रान्सिस्को मधल्या एका सेंट्रल मॉलमध्ये काही लोकांचा एकमेकांशी वाद झाला. वादाचं पर्यावरण हाणामारीत झालं. तिथल्या काही लोकांनी पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला केला, मात्र त्यानंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत 2 व्यक्तींना ताब्यात घेतलंय. जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल यांनी गे लग्नांबाबतीत सकारात्मक निर्णय घेण्याचा इशारा दिला. त्यावरती शुक्रवारी जर्मन लॉमेकर मतदान करणार आहेत, मात्र तरीही मतदान केवळ औपचारिक असल्याचं म्हटलं जातं.
अमेरिकेमधल्या फ्लोरिडाच्या जंगलात लागलेल्या भीषण आगीवरती अद्याप नियंत्रण मिळवता आलेलं नाही. आसपासच्या अनेक किलोमीटरवरती काळ्या धुराचं साम्राज्य दिसून येतं. जंगलातल्या आगीमुळे वन्यजीवांना धोका असल्याचंही पुढे येत आहे. चीनच्या झेजियांग भागातल्या एका बंधाऱ्यात स्फोट घडवण्यात आला आहे. स्फोटाद्वारे बंधाऱ्यातलं पाणी बाहेर काढण्यात आलं. पाण्याच्या वाढत्या स्तरानं बाजूलाच असलेल्या एका रेल्वे ब्रिजला धोका होत होता, त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आलं. गेल्या अनेक दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जलस्तरानं 100 मीटर धोक्याची पातळी गाठली होती. अमेरिकेतील प्रसिद्ध टीव्ही स्टार बिल स्कोबीवरती 4 दशकांपूर्वीचा खटला चालवण्यात येणार आहे. बिल स्कोबीनं 1974 साली दारू पिऊन आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका महिलेनं केला. त्यावेळी या महिलेचं वय 15 वर्ष होतं. एटीएम हा आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग झालाय. याच एटीएमची सुरुवात 5 दशकांपूर्वी झाली होती. याच निमित्तानं 50 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या एटीएमला सोन्यानं सजवण्यात आलं. जगातलं पहिलं एटीएम 1967 साली शेफर्ड बॅरॉननं बनवलं, जे लंडनमधल्या बार्क्लेस बँकेत ठेवण्यात आलं होतं. इंटरनेट सर्चचा दुरुपयोग केल्याप्रकरणी गुगलला युरोपियन युनियननं 2.7 अब्ज डॉलरचा म्हणजे 270 कोटींचा दंड ठरवला. गुगलनं सर्च इंजिनचा दुरुपयोग करत एका शॉपिंग सर्व्हिसला फायदा पोहोचवल्याचा आरोप करण्यात आला. युरोपियन संघाचे पदाधिकारी येत्या आठवड्यात बाजारावर आधिपत्य गाजवणाऱ्या मोठ्या कंपन्यांना दोषी करार देण्याची शक्यता. युरोपियन संघ गुगलच्या सर्च इंजिनमध्ये बदल करण्याची मागणी करू शकतो, जेणेकरून गुगल सर्च रिझल्टमध्ये स्वतःच्या सेवेत पक्षपातीपणा करणार नाही. या प्रकरणाची चौकशी 2010 पासून सुरू झाली. युरोपवर पुन्हा एकदा सायबर हल्ला झाला. या सायबर हल्ल्यानं युरोपमधल्या बँक आणि कंपन्यांचं ब्रिटिश सरकारचं मंत्रालय ठप्प झालं. हा व्हायरस रॅन्समवेअरचाच एक भाग असून पेट्या असं त्याचं नाव आहे. या सायबर हल्ल्यामुळे ब्रिटिश बहुराष्ट्रीय जाहिरात आणि जनसंपर्क कंपनी WPP सह अनेक कंपन्या प्रभावित झाल्यात. विशेष म्हणजे युक्रेनला सायबर हल्ल्याचा सर्वाधिक फटका बसला. युक्रेनमधल्या वीज कंपन्या, सरकारी कार्यालयातल्या संगणकांमध्ये बिघाड झाल्याचं पाहायला मिळतं. देशामधलं सर्वाधिक वर्दळीचं बंदर म्हणून प्रसिद्ध असलेल्या उरणच्या जैनपेटीला देखील मोठा फटका बसलाय. बंदर ठप्प. जैनपेटीतल्या कामकाजाला संगणक प्रणालीवरती व्हायरसचा हल्ला झाल्याचा फटका बसला. कालपासून बंदराच्या कामकाजाला फटका बसलाय. सायबर हल्ल्यामुळे बंदरातल्या कंटेनरची ये जा थांबली. सायबर हल्ल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनर वाहतूक थांबवण्यात आली आहे. 1993 बॉम्बस्फोट प्रकरणी प्रमुख आरोपी असलेल्या मुस्तफा डोसाचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय. काल मध्यरात्री जे रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं. डोसाच्या छातीत काल रात्री अचानक दुखायला लागलं. त्याला आर्थर रोड तुरुंगातल्या रुग्णालयात हलवण्यात आलं. कालच मुस्तफा डोसाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. भाखळात तुरुंग आहे की लैंगिक अत्याचाराची छळछावणी असा प्रश्न आता पडायला लागलाय. मंजुला शेट्टी हत्याप्रकरणी रोज नवीन धक्कादायक माहिती पुढे येते. मंजुला शेट्टीची हत्या जेलमध्ये वर्चस्वाच्या वादातून झाल्याचा आरोप इंद्राणी मुखर्जीनं केला. इंद्राणी ही तिचीच मुलगी शीना बोराच्या हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी. भायखळा तुरुंगात न्यायालयीन कोठडी भोगते. मारहाण करतेवेळी महिला पोलिसांनी मंजुलाच्या गुप्तांगांवर रॉडनं मारहाण केली. मंजुलाची हत्या केल्यावर तुरुंगातला वीज पुरवठा खंडित करून इतर महिला कैद्यांवरती लाठीमार करण्यात आल्याचं इंद्राणीनं कोर्टात सांगितलं. इंद्राणीनं यावेळी तिच्या शरीरावर मारहाणीचे व्रणही दाखवले. त्यानंतर कोर्टानं तिच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश दिलेत. मंजुला शेट्टी हत्येप्रकरणी भायखळा जेलचे अधीक्षक मनीष पोखरकर यांच्यासह 6 पोलीस कर्मचाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय, पण अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. महिला कैदी मंजुषा शेट्टी प्रकरणाची चौकशी मुंबई क्राईम ब्रांच करणार आहे. नागपाडा पोलिसांकडून हा तपास काढून घेण्यात आला असून या प्रकरणाची पुढची सर्व माहिती जी आहे ती मुंबई क्राईम ब्रांच करणार आहे. मंजुलाला जेलमध्ये मारहाण करण्यात आली होती, त्यात तिचा मृत्यू झाला होता. त्यानुसार मुंबईच्या नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये कलम 302 म्हणजे हत्या करणे या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात भायखळा जेलमधील जेल अधीक्षक मनीष पोखरकरसह 6 पोलिसांची नावं आरोपी म्हणून आहेत, पण 5 दिवस उलटून या प्रकरणात कुणाला अटक झालेली नाही. त्यामुळे नागपाडा पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील काय अशी याबाबतीत शंका निर्माण झाल्याने हे प्रकरण मुंबई क्राईम ब्रांचकडे सोपवण्याची मागणी जोर धरू लागली होती. लोकलच्या टप्प्यावर बसलेल्या आणखी एका प्रवाशाचा बळी गेला. दादर रेल्वे स्टेशनवरती एका तरुणाचा ओव्हर ड्रायरला चिपकून मृत्यू झाला. डोंबिवलीला जाणाऱ्या लोकलच्या टप्प्यावरती हा तरुण बसलेला होता.
त्याचा ओव्हरहेड वायरला धक्का लागल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. कॉलेजचा हा तरुण असल्याचं कळतं. सलग चार दिवस समुद्राला आलेल्या उधाणाच्या भरतीनं कोकण किनारपट्टीत अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं. समुद्रातून उसळणाऱ्या अजस्र लाटांच्या तडाख्यानं जमिनीची मोठी धूप झाली. या भरतीच्या लाटांच्या तडाख्यात कोकणच्या अनेक किनाऱ्यावरच्या बागायती समुद्रानं आपल्या पोटात घेतल्या. लाटांच्या तडाख्यात गुहागर तालुक्यातल्या वेळेश्वर किनाऱ्यावरती असलेल्या कोळी बांधवांच्या घरांचं मोठं नुकसान झालं. तर स्मशान शेडकरता बांधलेली भिंत समुद्रानं गिळंकृत केली. बागायतीचं नुकसान झालं आहे. समुद्र किनारपट्टी दाट शिरल्यानं अनेक बागा धोकादायक स्थितीत आहे. शेती फुटली आहे. वेळेश्वर बरोबरच आता रत्नागिरीच्या मिऱ्या गावातला बंधारा वाहून गेला आहे. त्यामुळे इथल्या काही घरांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिला. आणखी 2 दिवस अशीच समुद्राला भरती येणार असल्याचा दावा प्रशासनानं केला. रायगड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसानं जोर धरला आहे. मंगळवारी दुपारनंतर काहीशा कमी झालेल्या पावसानं आज जिल्ह्याच्या अनेक भागात संततधार लावली. अलिबागसह मुरुड, पेण, उरण, कर्जत, खालापूर या भागामध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्या पावसामुळे जनजीवनावरती किरकोळ परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. महामार्गावरची वाहतूक मंदावली आहे. पावसामुळे शेतात पाणीच पाणी झालंय. नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत. आंबा, सावित्री, कुंडलिका, भोगावती या नद्यांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली. भात लावणीच्या कामालाही वेग आलाय. आज सकाळी संपलेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 74.45 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. माथेरानमध्ये सर्वाधिक 185 मिलीमीटर इतका पाऊस झालाय. महाड, पोलादपूर भागात मात्र पावसाचा जोर कमी आहे. नवी मुंबई, पनवेल, उरण या भागात पावसानं चांगलाच जोर धरला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गेल्या 27 तासात 67 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय. रस्त्यांवर देखील पाणी साचल्यानं वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. पनवेल आणि उरण भागातल्या ग्रामीण भागामध्ये पावसाचा जोर जास्त आहे. जिल्ह्यात पडणाऱ्या पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पडझडीचे प्रकार घडलेत. वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका हा मालवण तालुक्याला बसला. अनेक ठिकाणी विद्युत खांब कोलमडून पडलेत. मालवणमध्ये एका गाडीवरती झाड पडल्याचा प्रकार घडला आणि पडझडीचे प्रकार घडले. जिल्ह्यामध्ये पावसापेक्षा वादळी वारे जोरदार सुरू आहेत. त्यामुळे प्रचंड हानी झाली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये वरुणराजानं चांगलीच हजेरी लावली. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातल्या पश्चिम घाटात पावसाचा जोर चांगला आहे. त्यामुळे पश्चिम घाटातल्या कड्याकापारीतून वाहणारे धबधबे प्रवाहित झालेत. निसर्गाची मुक्त उधळण आणि कड्याकापारीवरून कोसळणाऱ्या धबधब्यांचा आनंद लुटण्याकरता पर्यटक मोठ्या संख्येनं हजेरी लावत आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी माळीणगावाला भेट देऊन पहिल्याच दिवसात दुर्दशा झालेल्या कामांची पाहणी केली. माळीणवासियांना धीर दिला. 2 दिवसांपूर्वी झालेल्या पहिल्याच पावसामुळे पुनर्वसन झालेल्या आंबडे इथल्या नवीन माळीणगावची दुरावस्था झाली. माळीणकर हादरले होते. काहींनी नवमाळीण सोडून स्थलांतर करून पत्र्याच्या शेडमध्ये जाणं पसंत केलं. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यानं माळीणकरांना धीर मिळाला. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिकांना सर्व कामं व्यवस्थित केली जातील असं आश्वासन दिलं. मरीन ड्राईव्ह इथे सेल्फी काढताना तोल जाऊन 17 वर्षांच्या प्रीती भिसे या तरुणीचा मृत्यू झाला. आज तिचा मृतदेह सापडला. काल दुपारी 2:30 ते 3:00 दरम्यान प्रीती तिच्या मित्रांबरोबर मरीन ड्राईव्हला फिरायला गेली होती. कठड्यावरती उभी राहून सेल्फी काढत असताना समुद्राच्या लाटांचा अंदाज न आल्यानं ती वाहून गेल्याची माहिती पुढे आली. साताऱ्यातल्या मेढा तिथं 4 घरांवर संरक्षक भिंत कोसळली. पहाटे 3 वाजता ही दुर्घटना घडली. या घरांमध्ये गाढ झोपेत असणारे लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. ही भिंत निकृष्ट दर्जाची असल्याची माहिती पुढे येते. ही आवाडव्य भिंत कोसळून एवढं मोठं नुकसान होईल याची कल्पना कुणालाही नव्हती. मात्र मध्यरात्री अचानक ही भिंत कोसळल्यानं काही समजायच्या त्या घरांमधले नागरिक ढिगाऱ्याखाली दाबले गेले. गाडल्या गेलेल्या 22 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं. यापैकी 10 जण गंभीर जखमी आहेत. या घटनेत 3 घरांचं मोठं नुकसान झालं. रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर तालुक्यामधल्या कापडे इथल्या वरदायिनी विद्यालयात आज सकाळी प्रार्थना सुरू असताना शाळेच्या आवारातलं झाड कोसळलं. यात 20 विद्यार्थी जखमी झालेत. यातल्या बहुतेक विद्यार्थी किरकोळ जखमी असले तरी काहींच्या हाडाला गंभीर दुखापत झाली. जखमींवरती महाड, पोलादपूर इथल्या सरकारी दवाखान्यामध्ये उपचार सुरू आहेत. सरकारी शाळेच्या पटांगणामध्ये सामूहिक प्रार्थना सुरू असताना अचानक जोरदार वारा आला आणि यात झाडाचा काही भाग तुटून विद्यार्थ्यांच्या अंगावर कोसळला. जिममध्ये व्यायाम करत असताना 30 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. वसईमध्ये ही घटना घडली आहे. वसईतल्या एव्हरशाईन जिममध्ये जेनेडा कार्बलो ही महिला व्यायाम करत होती. अचानक ती खाली कोसळली. तिला जवळच असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात आला. त्यावेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. गेल्या 15 दिवसातली ही दुसरी घटना आहे. नाशिकमध्ये 17 वर्षांचा अजिंक्य लोळगे
सिडको परिसरातल्या एका जिममध्ये डिप्स मारताना मरण पावला होता. अभियांत्रिकीचं शिक्षण घेणारा अजिंक्य रोज जिममध्ये जात होता. काल वसईत घडलेल्या प्रकारानं पुन्हा एकदा व्यायाम आणि अतिव्यायाम यातली सीमारेषा ठरवून घेणं गरजेचं बनत चाललंय. आता आपण एका बिबट्याचा व्हिडिओ पाहतोय. हा बिबट्या पवई भांडूप कॉम्प्लेक्स दरम्यान असलेल्या मोठ्या जलवाहिनीवरून जात असतानाचा हा व्हिडिओ आहे. या भागातल्या काही तरुणांनी हे चित्रीकरण केलंय. पवई ते भांडूप भागात भक्ष्य शोधण्याकरता येणाऱ्या बिबट्यांचं नागरिकांना वरच्यावर दर्शन होत असतं. ज्या तरुणांनी हे चित्रीकरण केलं आहे त्यामध्ये एक खाकी गणवेशातली व्यक्ती दिसते. भांडूप कॉम्प्लेक्स ते पवई हा रस्ता सुरक्षेच्या कारणास्तव बंद आहे, मात्र तरीही हे तरुण या भागात कसे पोहोचले हा प्रश्न आहे. खाकीवर्दीतली व्यक्ती कोण आहे याची चौकशी होणं देखील गरजेचं आहे. सोनं खरेदीवरती जीएसटी लागू होण्याआधी सराफा दुकानात ग्राहकांची झुंबड उडाली आहे. सोनं खरेदीवरती 3% जीएसटी लागणार आहे, त्यामुळे जीएसटीचा भार ग्राहकांवरती पडणार आहे. आजवरती ग्राहकांना केवळ 1% जकात कर भरावा लागत होता, तर अबकारी कर आणि वॅट व्यापारी देत होते. आता जीएसटी लागू झाल्यावरती जकात, अबकारी कर आणि वॅट याचा भार ग्राहकांवरतीच पडणार आहे. त्यांना सोन्यावर 3% कर द्यावा लागणार आहे. कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे लवकरच डोंबिवली इथं पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात येणार आहे. खासदार डॉक्टर शिंदे यांच्या मागणीला परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी प्रतिसाद दिला आहे. डोंबिवली इथे पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात येईल असं पत्रानं कळवलं आहे. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर अशा केवळ 4 ठिकाणी पासपोर्ट कार्यालय आहे. ठाण्याअंतर्गत मुंबई वगळता MMRDAचा प्रदेश, नवी मुंबई, रायगड तसेच नाशिकसह उत्तर महाराष्ट्र इतका मोठा परिसर येत असल्यानं ठाण्याच्या कार्यालयावरती कामाचा जबरदस्त ताण आहे. तसंच ठाणे कार्यालयाअंतर्गत सध्या केवळ 3 पासपोर्ट सेवा केंद्र कार्यरत आहेत, त्यापैकी केवळ एकच ठाण्यात आहे, एक मुंबईला आणि एक नाशिकला आहे. त्यामुळे ठाण्याच्या पुढच्या डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर या विस्तृत परिसरातल्या लाखो नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते. ही बाब लक्षात घेता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी 18 एप्रिलला परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांना पत्र पाठवून डोंबिवली इथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. डॉक्टर शिंदे यांच्या पत्राची तातडीनं दखल घेऊन श्रीमती स्वराज यांनी डोंबिवली इथे पासपोर्ट सेवा केंद्र उघडायचा निर्णय घेतला असल्याचं पत्रानं कळवलं. माऊलींची पालखी सोलापुरात प्रवेश करते. बरडहून आज वारकऱ्यांचा मेळा वेळापूरकडे मार्गस्थ झाला. साधुबुवा चौडा, धर्मपुरी कॅनॉल, शिंगणापूर फाटामार्गे माऊली वेळापूर मुक्कामी असते. रिमझिम पाऊस, कोवळी उन्हं यांच्या आल्हाददायक वातावरणात संत तुकोबांची पालखी इंदापूरहून पुढं रवाना झाली. यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. बॉलिवूडची हवा हवी श्रीदेवी बाहुबली दिग्दर्शक सिनेमाचे राजामौली यांच्यावरती नाराज झाली. श्रीदेवीनं अवाढव्य मागण्या केल्यामुळे तसंच खूप जास्त मानधन सांगितल्यानं तिच्या नावाचा बाहुबलीकरता विचार केला नाही असा गौप्यस्फोट सिनेमाचे दिग्दर्शक राजामौली यांनी केला. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं टग्स ऑफ हिंदुस्थानमध्ये हटके लुकमध्ये यायचं ठरवलं आहे. चित्रपटाकरता आमिरनं कान आणि नाक टोचून घेतलं. सोशल मीडियावर आमिरचे काही फोटो व्हायरल झाले. टग्स ऑफ हिंदुस्तानचं चित्रीकरण सध्या माल्टा इथं सुरू आहे. सिनेमातल्या आमिरच्या भूमिकेविषयी सगळ्यांनाच उत्सुकता आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.